महाडच्या चांदे क्रीडांगणावर येत्या शनिवारी सहा मे रोजी सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे ही सभा अतिविराट सभा होणार असून विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी या सभेला स्वयंस्फूर्तीने लोक येतील असा विश्वास व्यक्त करत सभेला सुमारे साठ हजार लोकांची उपस्थिती लाभेल आणि महाड शहरातील कानाकोपऱ्यात जागा शिल्लक राहणार नाही असे जिल्हाप्रमुख अनिल नवगडे यांनी महाड या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे विधानसभा संपर्क प्रमुख अमित मोरे तालुका प्रमुख आशिष फळसकर प्रमुख चेतन पोटफोडे चंद्रकांत धोंडगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अनिल नवगणे यांनी रायगडची भूमी ही गद्दारांना माफ करत नाही त्यामुळे महाड मतदारसंघात उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील तोच महाडचा आमदार असेल असा विश्वास नवगणे यांनी व्यक्त केला महाडीतील उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत काँग्रेस नेते हनुमंत जगताप आणि स्नेहल जगताप हे देखील त्यांच्या मतदारसंघातील बहुसंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर शिंदे गटातील असंख्य कार्यकर्ते जे आमच्या संपर्कात आहेत ते देखील प्रवेश करतील असे नवगणे यांनी सांगितले या, या जाहीर सभेसाठी आमदार सुभाष देसाई माजी मंत्री अनंत गीते आमदार भास्कर जाधव सुषमा अंधारे हे उपस्थित राहणार आहेत असे सांगून ही सभा सर्वांना पाहता यावी यासाठी शहरात विविध ठिकाणी मोठमोठे स्क्रीन लावले जाणार असल्याचं नवगणे यांनी तुम्ही विस्टा न्यूज मराठी